पाणी दिलं की हे अंतर आहे ना, हे ते पुन्हा लांब होते. मग लई वाढायला की मग आपण काय करतो, लिवोशन चमत्कार टाकतो थांबायसाठी त्याला. म्हणजे पहिले गाडी लई पळवायची, नंतर ब्रेक दाबायचा. तसं आहे ते, याला काही जमत नाही, टॉनिक जमत नाही, स्टिम्युलेट नाही जमत. 18 डी ए पी युरिया युरिया असे खत काही जमत नाही. समजा नमस्कार. नमस्कार नमस्कार. नरेंद्र चव्हाण. बरोबर. तुम्ही केलं का? हो माझं उगमत. बरोबर. तुम्ही फवार नाही केलं का? हो दोन झालं माझं. यांना खर्च सांगा तुमचा किती आला? एकदम कमी खर्चामध्ये. तुम्ही जे आतापर्यंत कॉन्फिडर मारलं पाहिजे मी रेव्हेन्यूचं किंवा शॉर्ट हॉट एकदम. नाही एक मिनिट आहे का, आपण जे कॉन्फिडर 270-260 ला भेटत आहे आपल्याला, म्हणजे 10 पंपाचं औषध 260 ला काहीतरी देते आपल्याला. 100 ml 250 ml देते, 600 की 650 ला. बरोबर. ते औषध मी त्या पद्धतीचं आणलं नाही, मी आणलं लिटर मध्ये डायरेक्ट, कारण मला तो 1100-1150 रुपये लिटर पडला. म्हणजे इमिडा जो आहे, बरोबर, आपण सांगितलं ना शेतकऱ्याला 300 रुपये घेण्यापेक्षा 1000 रुपये. मी 1000 रुपयाचा वापरलेला आहे. माझं प्लॉट आज रोजी माझ्या हिशोबानं प्लॉट तर लहान आहे, 1 ते 1.5 फुटाचा प्लॉट आहे, पण जवळपास 20 फळपांद्या आहे. फळपांद्याच महत्वाचे आहे, याला फळपांद्या आणि खत मी आहे ना जवळपास 25 दिवशी दिलेलं आहे. आणि या काकाचं म्हणणं आलं की 25 दिवशी कधी कापूस वाढेल की नाही. नाही नाही, बिलकुल ते डोक्यातून काढून टाका, बिलकुल वाढणार. अंतराला महत्व आहे, जेवढं तुम्ही खत थोडं पहिलं खत जेवढं लेट देसाल तेवढं आपल्याला फायदा राहील. मी तर माझ्या प्लॉटमध्ये एकदम समाधान आहो. मी तर 2-4 वर्ष चोरूनच टॉनिक टाकलं. सर नाही टॉनिक तर बिलकुल कसं आहे दादा, मी तर टॉनिक येऊ देऊन नाही राहिलो. म्हणजे काय झालं की कोणाला नाही विचारायचं, आणायचं जायचं कृषी केंद्रात आणून टॉनिक आणायचं मारायचं. टॉनिक टाकल्यानं थोडं आता रामराव चव्हाण चोराचू 100% वच व पद्धती जर आपण भाऊर पद्धती जर की दे पद्धत रकडून आपण जरी आपलं चुकायला कुठं. सर्वात मेन प्रकाश मामाच शेतात गेलं खत की त्याच्या मागोमाग आपण म्हणून माझ्या बाजूचं एक प्लॉट आहे, काल खत दिलं परवा दिवशी. दोन बॅग डीसी 0, एक बॅग 10-26-26, एक बॅग युरिया आणि एक म्हणजे 2.5 एकर मध्ये तेवढं खत दिलं. एकदाच दिलं. मला सांगा लहान लेकरासारखं आहे, लहान लेकरा आपण 2 मिनिट पोळ्या एकदा खाणार नाही. झाड आहे, तुम्ही किती जरी आता टाकले जवळ आला 4-5 दिवस खत देण्याचा. आवडीच आवडी पडी काबू खतामुळे वाढत नाही काबू.